नमस्कार। तर मी माझे आंघोळ वगैरे आवरून देवपूजा झालेली आहे, देवाला पण नमस्कार केलेला आहे। आज आहे घावण्यांचा बेत, अधिक महिना असल्यामुळे देवालाही घावण्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो, म्हणून म्हटलं आज आपण घावणेच बनवूया। तर हे बघा, पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं, ते थोडंसं मीठ घातलेलं आहे आपल्या चवीनुसार, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। ते आपल्याला पाहिजे तसं हे भिजवून घ्यायचं छान, इतकं पातळ झालं पाहिजे, तेव्हाच ते घावणे छान होतात। तर हे मिक्स झालेलं आहे आणि घावणे घालताना प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचं, कारण पीठ थोडं जाड असतं, त्याच्यामुळे ते पीठ असं तळाला जाऊन बसतं। तर हे भांडं आपलं गरम झालेलं आहे, माझं भांडं बघू नका, कारण की ते 30 वर्षापूर्वीचं आहे, कारण ह्याच्यातली घावणे खूप टेस्टी होतात, म्हणून मी हे भांडं खास घावण्यांसाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ मी बनवत नाही। तर तेल घालून घेतलेलं आहे, हे बघा मस्त असं घावणं होतं त्याच्यामध्ये। तर आता झाकून ठेवायचं आहे, गॅस कमी जास्त करायचा, मध्ये मध्ये कमी जास्त करावं लागतं। एकदम कमी गॅसवर जर तुम्ही घावणं घातलं तर घावणं तर तव्यातून पटकन निघत नाही, कुठल्याही भांड्यात घाला, पण फास्ट गॅसवरच तुम्हाला घावणं घालावं लागेल। एक साईडला मी चहा ठेवलेला आहे, दुसऱ्या साईडला मी चटणीची पण तयारी करत आहे, कारण की मुलांना चटणीशिवाय घावणे आवडत नाही, चहाबरोबर घावणे खात नाही मुलं। तर मी किसून घेत नाही आहे, तुकडे काढते आहे, कारण की दोन्ही कामं होतात, एक साईडला घावणं पण होतं आहे, दुसऱ्या साईडला आपलं चहा होतो आहे आणि चटणीची पण तयारी होत आहे। तर हे बघा, आता मी कोथिंबीर, थोडंसं लिंबू, हिरवी मिरची घालून घेत आहे। तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण घाला, मी फक्त हिरवी मिरची घातली आहे, कारण नैवेद्य दाखवायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लसूण वापरणार नाही आहे मी। तर ही एक चांदीची प्लेट आहे माझी देवाची, त्याच्यात मी नैवेद्य दाखवलेलं आहे सकाळी सकाळी। थोडंसं बदाम ठेवलेले आहेत आणि आता जेवणाची तयारी चालू होत आहे। करतुलची भाजी, ही करतुलची भाजी तुम्ही बघितली असेल, फक्त पावसाळ्यामध्ये मिळते आणि ही खूप औषधी भाजी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये एकदा तरी खावी आहे। खरं तर जितक्या वेळा आपल्याला मिळेल तेवढ्या वेळा आपण खावी ही भाजी, आठवड्यातून एकदा तरी खावी। तर ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि करायलाही एकदम सोपी आहे। तर करतुल्याची भाजी तुम्ही बघितलीच असेल, हे बघा असे काटेदार असते आणि ही नेहमी वर्षभर मिळत नाही, तर ही जरूर तुम्ही करून खा, अगदी सोपी आहे। या भाजीचा पुढचा आणि मागचा भाग थोडासा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही मध्ये चिरून त्याच्यातल्या कडक जर बिया असेल तर काढून टाकायच्या आणि नरम असेल तर त्या घ्यायच्या, त्यासुद्धा औषधी असतात, पण कडक बी असेल तर ती शिजत नाही, म्हणून आपण ती काढून टाकायची आणि कापताना एकदम बारीक बारीक अशी कापून घ्यायची, जशी आपण कांदा वगैरे कापतो त्याप्रमाणे ती कापून घ्यायची। पटकन कापली जाते, कवळी असेल तर पटकन कापते आणि कवळी नसेल तर ती आपण साईडला काढून ठेवायची। अशा प्रकारे आपण ही सर्व भाजी आता कापून घेऊया। आता आपण भाजी फोडणीला घालत आहोत, तेल घातलेलं आहे, राय, जिरा आणि लसूण घातलं आहे, त्याच्यात कढीपत्ता घालूया, छानपैकी परतून घ्यायचं आहे लसूण वास येईपर्यंत। हिंग घालत आहे, हिंगाच्या डब्यालाच मी होल पडले त्यामुळे हिंग घालणं एकदम सोपं जातं। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांदा, कांदा छान असा लांब लांब कापायचा आहे, त्यामुळे तो भाजीमध्ये छान वाटतो। हळद घातलेली आहे, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडेसे लाल मसाला घालायचा आहे। तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर ती पण तुम्ही घालू शकता। छान असं परतून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत आता भाजी, भाजी पण छान परतून घ्यायची। जर तुम्हाला वाटत असेल लवकर भाजी शिजत नाही आहे तर तुम्ही ती भाजी भाजीमध्ये वरती ताटात पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता मी त्याच्यात घातलेलं आहे मीठ, तुमच्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे। मी झाकून ठेवली आहे, बघते भाजी शिजलेली आहे का। तर भाजी तुम्हाला वाटत असेल वाफेवर शिजत नाही, तुम्ही जर तेल कमी खात असाल तर तुम्ही काय करायचं आहे, ताटावर पाणी ठेवा, म्हणजे त्या वाफेने भाजी छान शिजते, आतमध्ये पाणी घालायची गरज नाही। तर ही आपली आता झालेली आहे भाजी, ही दुपारच्या जेवणाची आपली तयारी झालेली आहे। त्याच्यानंतर जेवणानंतर आपली दुपारची कामं चालू होतात। हे बघा, गावचे गहू आलेले आहेत, त्याच्यामुळे गहू गावचे साफ करणं खूप कठीण असतं, कारण त्याच्यात
खडे खूप असतात आणि त्याच्यात थोड्याशा काड्या वगैरे असतात, जे मशीनमधून काही काड्या निघत नाहीत त्यासुद्धा आपल्याला काढायचे असतात. आपण विकत आणले तर ते साफ असतात. तर आता हे चाळून घ्यायचे, नंतर निवडायचे. आता हे दुपार आपली सगळी ह्याच कामात जाणार आहे. तर हे फक्त सकाळचं काम झालं आहे, संध्याकाळच्या कामाला तर अजून खूप टाईम आहे.